मी सोनाली भावसार आणि आपल्या मराठी क्राफ्ट चॅनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या या मशीनचे कव्हर तयार करायचे शिकवणार आहे। तर आपण सर्वप्रथम याचं माप बघूया। हे अस्तरचा कपडा घेतला आपण, त्याच्यावर आपण ही प्लास्टिकची गोणी ठेवू आणि नंतर आपण हा वर कपडा ठेवू। ह्या कपड्याची टोटल साइज मी 31x17 इंच घेतलेली आहे। याला आपण ह्या पद्धतीने आता चारही बाजूने शिवून घेऊ, नंतर त्याच्यावर आडव्या आणि उभ्या अशा ह्या पद्धतीने रेषा मारून घेऊ शिवताना। तयार झाले वरचे भाग। यानंतर आपण याच्या साइडचा जो दुसरा भाग बघूया। हा कपडा जो आहे तो साइड साठी घेतलेला आहे मी। याची जी उंची आहे 14x7 घेतलेली मी आणि त्याला हा असा भरून आकार दिलेला आहे राउंड सारखा। तर त्याच्यावर आपण ही प्लास्टिकची गोणी ठेवू। मेन वरचा कपडा आहे तो हा कपडा। ह्या कपड्याला सुद्धा आपण साइडनी पूर्ण शिवून घेऊ आणि नंतर उभ्या आणि आडव्या ह्या पद्धतीने रेषा त्याच्यावर स्टिच करून घेऊ। ह्या पद्धतीने शिवून घेऊया त्याला। आधी ह्या साइडने शिवू, नंतर ह्या साइडने शिवू। अशा प्रकारे ही साइड आपली तयार झाली। आता आपण दुसऱ्या साइडला ह्याच पद्धतीने स्टिच करूया। हा जो दुसरा भाग आहे तो पण आपण अशा प्रकारे ठेवून स्टिच करून घेऊया अर्ध्या प्रकारे। अशा पद्धतीने आपले हे तयार झाले असून मी हा 17x6 इंचाचा कपडा घेतलेला आहे। त्याच्यावर आपण नंतर प्लास्टिकची गोणी ठेवू। हा परत कपडा ठेवून त्याला स्टिच करून घेऊ। स्टिच झाल्यानंतर त्याला वरून ह्या पद्धतीने असे शिवून घेऊया। आपण हा साईडचा भाग कापून घेऊया। हा आपला पॉकेट साठी कपडा तयार झालेला आहे। हा आता आपण ह्या कपड्याला ह्या पद्धतीने असे इथून स्टिच करून घेऊया, अशा पद्धतीने शिवून घेऊया जेणेकरून तिथे 3 पॉकेट तयार होईल।
तैयार झाले, याच्यामध्ये आपण कैची टेप ठेवू शकतो, पेन वगैरे अशा गोष्टी ठेवू शकतो। आता या दोन्ही साइडने आपण 2 इंचाची पट्टी घेतलेली, याची जी उंची आहे ती इथून तर इथपर्यंत जेवढी लागेल तेवढी ती आपण ह्या पद्धतीने अशी त्याचा गोट मारूया। इथून शिवून घेऊन नंतर त्याला पद्धतीने मधून दुमडून टाकूया। अशा प्रकारे हे आपले असे कोट लावणे झालेले आहे। हे बघा दोन्ही साईडनी पण लावलेले ते। आता आपण ह्या खालच्या साईडनी असाच गोट मारणार आहोत। हे झाले आपल्या वशनीवरचे कव्हर तयार। आपण ह्या पॉकेटमध्ये कैची पेन कटक अशा वस्तू ठेवू शकतो। कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओला लाईक शेअर आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।